सण महामार्गावर वसलेली अनेक वर्षांपूर्वीची कलिंगडची दुकाने महापालिकेने हटवली आहे, त्यामुळे खांदा कॉलनी परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र यातील काही दुकानदारांनी पनवेल शहराजवळील आमराईच्या हिरवळीखाली बस्तान बसवले आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे येथील दुकानांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे या परिसराला अतिक्रमणाचा विळखा बसलाय. आयुक्तपदी नियुक्त होताच डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी पनवेल महापालिका क्षेत्रात अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई केली. शहरातील सुमारे 25,000 बेकायदा फलक काढून पनवेलचा मूळ चेहरा समोर आणला. सायन पनवेल महामार्गावर अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या कलिंगडांच्या दुकानांवर कारवाई केल्याने कलिंगड नाका मोकळा झाला आहे. असुर गावजवळ जुने फर्निचर मिळवण्याचा नवा नाका तयार झाला होता. हा नाका देखील महापालिकेने उद्ध्वस्त केला होता. काही महिन्यानंतर जुन्या फर्निचर दुकान चालकांनी डोके वर काढले असून सायन पनवेल महामार्गावरील हार्बर लाईनच्या उड्डाण पुलाच्या शेजारी असलेल्या आमराईत आपली दुकाने थाटली आहेत. मागील 2 महिन्यांपासून ही दुकाने येथे असून महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जुने फर्निचर, रोपवाटिका, पेवर ब्लॉक, सिमेंटच्या कुंड्या बनवण्याचा कारखाना येथे थाटण्यात आलेला आहे. या बेकायदा उद्योगांकडे महापालिकेचे दुर्लक्ष का असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.